महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं म्हणून जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला. राज्यपालांना केंद्राने तातडीनं परत बोलवावं, अन्यथा शिवजयंतीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पायी ठेवू देणार नाही अशा प्रकारचा इशारा शेतकरी संघटनेनं दिला आहे. शेतकरी संघटनेचे अंबादास हांडे याविषयी नेमकं काय म्हणालेत ऐकूयात. ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स. आमचे सचिनभाऊ थोरवे यांनी कोश्यारींच्या बाबतीमध्ये जो मुद्दा मांडलेला आहे हा आपल्या तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. अशा बिनबुडाच्या वाचाळ वीराला लवकरात लवकर माघारी बोलवावं अशी मी भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार आहे त्या मोदी आणि शाह साहेबांना विनंती करतो की असे वाचाळवीर महाराष्ट्रामध्ये पाठवू नयेत. अन्यथा सचिनभाऊंनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे येत्या शिवजयंतीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शिवनेरीवर आम्ही पायी ठेवू देणार नाही. हे जाहीर आव्हान आहे आमचं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.